काही प्रॉब्लेम वाली केस नाही आहे. ठीक आहे, बघा इकडे असं असं बेटा हे येणार असं आणि हे पण सेम जाणार. का सेम जाणार की सांगितलं आहे ना की हे नेहमी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येईल. किंवा हे तुमचं हे समजा लॉजिक आहे, हे जाईल असं आणि हे जाईल असं काय ना फिक्सन काय फिक्स फिक्स तुम्हाला क्लॅरिटी लागते नेहमी. बघा इकडे हे असं आहे आणि हे असं आहे. आपण याला असं केलं असं झाला रोटेट असं झाला रोटेट. मग सर तुम्ही सांगितलं यालाही न्यायचं असं आणि यालाही न्यायचं असं. हे क्लिअर आहे. चला काय येणार फोर ई आय बाय यल. मी सांगितलं आहे ना ज्या लगी पाहिजे त्याला स्टडी. सर या लगी जायची नीड आहे का? नाही जाय नीड. काऊन कारण रिएक्शन नाही फाईन करणार. आणि हे काय येणार मग सर हे आता यासाठी तुम्हाला काय करायला लागत टू आय फोर ई टू आय बाय एल. हे काय आलं एट ई आय बाय एल. हे झालं एवढं. आता याचा हाफ साईड इकडे का सर तुम्ही या साईड कमी जाताय. बेटा आपला स्टडी आहे फक्त हे दोन पॉइंट. आता मला सांगा या जागी काय जाईल एट ई आय बाय एलचा हाफ फोर ई आय बाय एल. आता मी या जागी लगेच लिहून घेऊ का की काय आलं बेटा के वन वन. आता सोपी आहे फोर प्लस एट फोर प्लस एट आलं ट्वेल्व. आणि बेटा के इन टू के टू वन काय आलं फोर आलं. समजलं ना के टू वन काय बेटा फोर आलं. सर प्लस कौन आहे घेत या दोन्ही कॉर्डिनेटची डायरेक्शन आणि मुवमेंटची डायरेक्शन सेम आहे. ठीक आहे कॅमेरा या साइड मध्ये आपला चेक बेटा काय आहे नेहमी हे फोर यायला पाहिजे. ठीक आहे या इकडे पाहूया बघा. आता आहे बेटा मला फक्त स्टडी कायचं करणार आहे. मी रागात येईन तुम्हाला लिहून देतो ए बी सी ए बी सी डी बी सी आणि हा डी. समजलं पाहिजे जेव्हा टू आपण हा इथं टू चा आहे करत. ठीक आहे हे काय होतं वन. आता मी याद आहे की मी काय टू मध्ये आहे. स्प्लिट करू आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारायचा नाही बेटा. केव्हा केव्हा स्पॅन पण असते हा वेगळा ते आपण पाहून घेऊ. घ्या असा इथं अशी असं डायरेक्ट काय आहे तुम्ही समोर जाईन किंवा समोर. आता याला द्यायचं असं याला असं आणि हे आणि हे. ठीक आहे बघा तिकडे बेटा हा आणि आपली वनची हे आहे इथं हे वन आहे हे विसरत नाही हे टू आहे. आता मी जाऊ समोर सर मुवमेंट ची डायरेक्शन काय काय टेन्शन घ्यायला लागते असं इथे ठेवायचं असं घ्यायचं फोर ई आय बाय एल मुवमेंट ऑफ इनर्शिया टू आय बाय एल काय आलं एट ई आय बाय एल टूचा आपला आता आवाला स्टडी करणार आहे. मगाशी आपण राईट साईड ने का गेलो मगाशी राईट साईड ने जायचं रिझन होतं की या जागी टू या साईड ने होता. आता आपण टू वर आहे म्हणून आपल्याला वन वर यावं लागल. ठीक आहे एट ए बाय एल आहे हे म्हणजे डॅश 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 आणि हे फोर ई आय बाय एल या जागी बेटा काय सेम असं ठेवायचं. याला असं ओढलं फोर ई इंटू थ्री थ्री आय बाय एल बेटा काय आलं ट्वेल आय बाय एल बघू. चला बघतो के टू टू काय आलं बेटा काय नाही सर एट एट प्लस ट्वेल्व एट प्लस ट्वेल्व कोण घेतले बेटा. आता मी डबल तीन सांगत घेऊ फॉर सी डी आणि फॉर सी बी. ठीक आहे हे केलं बेटा वीस आणि आता आपला हा चेक लागला पाहिजे नाही तर बस. के वन टू काय आलं फोर या
तुमचा चेक सॅटिस्फाईड झाला के 1 2 काय आलं 4 म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स मी लिहू का इथं काय बेटा के बनवून काय 12 4 4 आणि 20 ना झालं 2 पैकी 2 मार्क टफ टू टफ के समजले मी यापेक्षा तर टफ नाही मी सपना ठीक आहे मी फ्रेम नाही सांगत आता कारण फ्रेम मला जेव्हा मी क्लास घेऊन क्रॉस रियल मध्ये त्याला 9 ते 10 तास जाईन तेव्हा मी सांगेन पण आता तरी म्हणजे टाइम साठी हां थांब आता म्हणजे मी तरी तुम्हाला हे सांगत ठीक आहे तुमच्या एमपीएससी मध्ये तसा फ्रेम नाही येत पण मी जेव्हा शिकवणार तेव्हा मी फ्रेम पण घेईन ना 9 ते 10 तास जाईल तेव्हा आपल्याला तरी पण मी जे सांगितलं एमपीएससी मध्ये जे यायचे चान्सेस किंवा जे येऊन गेलेय ते मी एकदम प्रॉपरली सांगितलंय स्टिफनेस मॅट्रिक्स मध्ये आणि फ्लेक्सिबिलिटी मध्ये पहिल्या फक्त तुमचं डोकं जागेवर पाहिजे तुम्हाला मन सांगा याच्यामध्ये ना कुठं स्क्वेअर घ्यायचंय ना कुठं प्रोडक्ट आहे प्लस मायनस आहे बघा प्लस मायनस सोडून काही नाही पण ते काम होतंय कारण कन्सेप्ट क्लिअर नव्हते ठीक आहे आता आपण प्रॉब्लेम घेऊ त्यावरून आपल्याला हे सगळं समजून जाईल ठीक आहे काही लहान लहान जर एक पॉइंट ते मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगतो तुम्ही वाटते तर तुम्ही स्टॉप करून हे सगळं लिहू शकता पाहू शकता यापेक्षा सोपी कोणत्या बुक मध्ये असणार त्याची डाऊट आहे मला याच्यावर पण एकदम प्रॉपरली सांगितलं ठीक आहे आता हे ते चालू कर क्वेश्चन नंबर 1 पासूनच घे व्हॉट्सअप करून आपण आता बेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया मला नेहमी हेच काळजी असते की तुम्हीच 2-2.5 तासात थकून जाता मी तर 7 तास पण तसा क्लास मी लागतो पण नाही घ्यायला पाहिजे मुळे थकून जाते ठीक आहे बघा तिकडे हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर म्हणजे काही वेळानच येईल अजून सेकंड व्हिडिओ फॉर इन्फ्लुएन्स ब्रेन डायग्राम कारण तुम्ही सगळ्यांना मोस्टली ते सांगितलं आणि असे या काही डूप लोक असे म्हणते की बस डेमो लेक्चर मध्ये जे समोरच्याला चांगल्यानं येते तोच ते 10-20 मिनिटात सांगते मी तर 6 तास सांगायला तयार आहे तुमची चॉईस चालू घ्या करा आपण आता जे पाहणार आहे त्यामध्ये एमपीएससी प्रीवियस इयर सगळे गेट आणि यूपीएससी आहे सगळे आपण ते सगळे सॉल्व करू एकदम लहान लहान थर्ड क्लास नाही मी घेतले चांगले घेतले ठीक आहे चलो इसमें ट्राय करना लिखना है हाँ इसमें ट्राय करना लिखना है हाँ हाँ बस रिव्यू ये इसमें ड्रॉप सिर्फ इतना ही है मतलब थोड़ा सा बाकी नहीं है कुछ तो भी जरूर अपन हाँ प्रश्न वगैरह सॉल्व करें मैं तुम्हारा जब का पर तुम ही प्रॉपरली मुझे वीडियो में पाव सकता है ना तो मैं याद है कि लील है कि वह हाँ प्रश्न कौन सा साली आला आए थे ठीक है बगा देख ले स्टिफनेस मैट्रिक्स दे रहा होता ना माइंड है रिवाइज करा सकता ओवर कॉन्फिडेंस मध्ये कधीच जायचं नाही आणि एक लक्षात ठेवा मार्क जर कोणत्या पॉइंट मध्ये जात असेल तर ते तेच पॉइंट राहते की जे एकदम सोपी राहतात मी पण सांगत काही माझ्या स्टोरी वगैरे एक्सपिरियन्स की माझे पण मार्क जायचे ते एकदम थर्ड क्लास पॉइंट मध्ये जात होते ठीक आहे चला आपण स्टार्ट करूया हां स्टिफनेस दिलाय फ्लेक्सिबिलिटी काढायचा आहे फ्लेक्सिबिलिटी दिलाय स्टिफनेस काढायचा आहे बेटा लगेच क्लिक झालं पाहिजे क्वेश्चन मध्ये काहीतरी दिलाय क्लियर आहे ना क्वेश्चन मध्ये काहीतरी दिलाय हा मी काढला दिन हा ए बी सी डी आंसर आंसर मध्ये काय 1/दिल इनटू हा आंसर अभिषेक धामणकर अभिषेक आणि बीसीचा मायनस दोन तर आता तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे या या लागून 12 5 5 12 कुठे आहे 5 12 5 12 तर फक्त या लागे म्हणजे यांची ऑप्शन पण या प्रकारचे की तुम्ही काही न सॉल्व करता डायरेक्ट क्लिप चिकटा करू
ठीक है घे समोर हाँ आपण हा पण सॉल्व केला एमपीएससी 2019 चा आहे काही नाही एवढ्या गोष्टी फक्त आपल्याला क्लियर पाहिजे की फ्लेक्सिबिलिटी म्हणजे डायरेक्टली फॉर्मुला ऑफ स्लोप एंड डिफ्लेक्शन आता मी याला सॉल्व आहे केलं तुम्हाला मी दाखवलंय त्यामुळे मी याला डबल सॉल्व नाही करणार ठीक आहे आणि बघा इकडे मी हे सांगितलंय ना वंचामुळे स्लोप कसा येईल क्लॉकवाइज डायरेक्शन पण काय क्लॉकवाइज म्हणजे के 1 टू पॉझिटिव्ह पाहिजे आणि जर के 1 टू पॉझिटिव्ह आहे तर के 2 1 पण पॉझिटिव्ह राहील हे नाही आहे याला इथे लीडिंग डायगोनल हे कधीच निगेटिव्ह नसते आणि मग काय फक्त ए वर ठीक आहे चला ले सामने वाव हा तुमचा वाला प्रश्न केव्हा जर माहिती आहे का एमपीएससी 2019 ने एकदम रेअर टू रेअर स्टूडेंट ने याला सॉल्व केलं असणार असं मला नाही तरी वाटत ठीक आहे चला काय उत्तर नाही आहे बघा माहिती आहे नेहमी ते म्हणजे तुम्ही खूप जास्त एकदम क्लेवर नाही पाहिजे टॅलेंट पाहिजे असे नाही आहे त्या पेपर मध्ये 4 तासांमध्ये पूर्ण तुम्ही जोर दाखवू शकले पाहिजे ठीक आहे आणि हा माझा नेहमी स्वतःचा हे एक्सपीरियन्स म्हणजे जे लोक टेस्ट सिरीज मध्ये टॉप करते ते फायनल मध्ये टॉप करण अशी काहीच नीड नाही बरं मी माझ्या यूपीएससी मेन साठी एकही टेस्ट सिरीज नव्हती दिली तरी पण स्कोर हेरा स्कोर आला त्या 4 तासांमध्ये काय करता त्या 7 तासात काय करता ते मेन आहे मी स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत नेहमी सांगतो त्या 4 तासासाठी फाईट मारा उत्तर काय नाही राहू शकत आपण पहिले त्यावर थोडस फोकस करू कारण जर ते समजलं ना बघा इकडे तुम्ही हे केस पाहली आहे जर हा वन या प्रकारचा झाला तर टू पण त्या साइडला होईल म्हणजे के 1 2 राव की के 2 1 राव पॉझिटिव्ह राहील निगेटिव्ह नाही येऊ शकत इथे निगेटिव्ह आहे हे उत्तर नाही आहे आता हे झिरो कसं राहणार इथे स्पॅन दिलाय मोमेंट ऑफ इनर्जी दिलाय हे राहू नाही शकत हां आपण आता या लगी शोवर आहे झालो के 113 आहे के 222 आहे सेम के 113 आणि के 222 म्हणजे इथं फक्त तुम्हाला डायरेक्टली असं उत्तर भेटते काय तुम्हाला फक्त करणं हे चेक करणार फक्त ठीक आहे तर के 12 तुम्ही फाइंड करू आपण फक्त काय करू आपण के 12 तुम्हाला जर वाटते ना तुम्ही अशी लगेच बा बीम ड्रॉ करा कुठं जास्त लोड घेता ठीक आहे हे काय ना 4 आणि हे काय ना 2 ई आय बाय एल व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ एल एल फॉर दिस मॅन 4 मीटर फायनल बेटा 0.5 म्हणजे जास्त डोकं लागलंच नाही डायरेक्ट बेटा भेटलं उत्तर हे पुन्हा सांगतो ज्यांना नाही समजलं पुन्हा सांगतो ज्यांना नाही समजलं संत कोणाचाही स्टडी करा पण प्रॉपरली करा मी आता या बिमला ड्रॉ करत या बिमला मी इथे ड्रॉ केलं या बिमला मी या जागी ड्रॉ केलं मला 2 वर पाहिजे फोर्स 1 च्या मुळे हा तर बेटा काय असते 4 ए बाय एल आणि मग हा पाहिजे 2 ए बाय एल म्हणजे लॉजिक पाहिजे फक्त खूप सॉल्व करण्याची नीड नव्हती माहिती आहे मी जेव्हा तुम्हाला सॉल्व करून सांगितलं 20 ते 25 मिनिटं माझे गेले पण बघा ठीक मारताना जास्तीत जास्त 10 सेकंद तर यासाठी बेटा म्हटलं त्या 4 तासासाठी भयानक फाईट द्यावी लागते चला समोर घे हे मी तुम्हाला सांगितलंय एमपीएससी 2018 ठीक आहे इथे स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ बीम इज तसा आहे ना याला रिवर्स मारलं होतं पुन्हा सांगतो घ्या क्वेश्चन मध्ये दिलाय 2 मायनस 1 आहे मायनस 1 2 आहे ठीक आहे आंसर काढायचा आहे 1 बाय दिल घ्यायचा आंसर घ्यायचा अभिषेक धामणकर धामणकर अभिषेक आणि जे पहिले प्लस प्लस आहे त्यांना मायनस घ्यायचं किंवा जे मायनस त्यांना प्लस घ्यायचं हे जाऊया 2 1 2 1 2 1 2 2 1 2 1 2 एल अपॉन 2 ई आहे इनटू हे मी तुम्हाला हे सांगत होतो ना 2 इनटू 2 4 4 मायनस 1 3 एल अपॉन 6 ई आहे 2 1 2 1 2 हे ते उत्तर ठीक आहे चल समोर घे
हाँ एमपीएससी 2018 व्हाट इज द ट्रू फॉर फ्लेक्सिबिलिटी एंड स्टिफनेस मैट्रिक्स स्क्वेअर आहे का मैट्रिक्स आपण एवढं बेटा सॉल्व केलं देयर स्क्वेअर मैट्रिक्स डायगोनल एलिमेंट आर नॉन झिरो एंड हैविंग पॉझिटिव वैल्यू यस ते नॉन झिरो आणि पॉझिटिव वैल्यूज राहते तुम्ही आपण पार्ट करून सॉल्व नाही केलं आपण पहिले सॉल्व केलं मग त्याचं सांगताय हे राम श्याम इक्वल टू श्याम राम आणि दे आर इनवर्स ऑफ इच अदर यस ले गे समजले ऑल ऑफ द वो आंसर आहे हाँ काही जास्त लोड नाही घ्यायचं जसं आपण मगाशी नाही का केलं आठवते ते जेव्हा आपला हा होता बीम ते आपण त्याला दोन मध्ये स्प्लिट केलं इथं लॉजिक आहे काही नाहीये काय काढायचं आहे रोटेशन काढायचं आहे टेंशन नाही घ्यायचं काय के इक्वल टू आपलं समथिंग समथिंग राहते के इक्वल टू बेटा आपलं काय असते एम बाय थीटा असते म्हणजे फक्त आपल्याला काय काढणार आहे थीटा काढणार आहे पहिले आपण स्टिफनेस घेऊ काढू फिक्स आहे फिक्स आहे हिंज आहे ठीक आहे ना काय फिक्स फिक्स हिंज म्हणजे 4EI/L प्लस 4EI/L प्लस 3EI/L इक्वल टू 11 कुठे 11 इथंच आहे सोपं होतं आपण जशी यावेळी समजी करी केली यावेळी जेव्हा आपण आपण या दोन्ही स्पॅनसाठी सम केली तशी जर बेटा इथे 10 स्पॅन आहे तर सगळ्यांची सम लागेल का 4 4 प्लस 3 एवढं ठीक आहे चला बेसिक काय काय स्ट्रॉंग आहे ना त्याला बाकी काहीच लोड नाही राहत हां पाहायला वाटते टफ पण प्रश्न आहे सोपी एकदम शांत ठेवायचं मन आणि सॉल्व व्हायचं करू ठीक आहे A stiffness matrix is to be generated for the beam as a horizontal flexural member. Yeah, draw karo. As per method adopted for calculation of stiffness matrix, if end A is given translation displacement, त्यांना म्हणजे त्यांना वाटलं की यांना लाईक म्हणजे हे एकदम डम मुलं आहे पण आपले डम इफ एंड ए आणि भारत आहे इथे नेहमी ए टू बी लिहित असतो तुम्ही यावर क्लेम नाही शकत का करू हा राहते नेहमी एंड ए एंड ए इज गिवन ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन बघा मी तुम्हाला हे सांगत होतो ना प्रश्न कसा येऊ द्या काही लोड नाही घ्यायचं असं देतो द एंड फोर्स इज जनरेटेड ऍट बी म्हणते कशाला एवढा लोड घ्यावा लागते पाय इकडे हां अपअप वर गेला का नाही याला असं वर नेला गेलं हे रिएक्शन वर आहे तर हे रिएक्शन खाली जाईल 12EI/L³ तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना खाली आपण काय हे असतो की निगेटिव्ह येतो रिएक्शन मुवमेंट काही टेन्शन नाही बेटा मुवमेंटचं पण मुवमेंट काय करणार आहे याला असं खाली उडणार आणि याला असं या प्रकारचं ठीक आहे ना आता पहा इकडे तुम्ही -12EI/L³ आणि हे पण काय 6EI/L² हे पण काय निगेटिव्ह आहे आता बघा इकडे आपले साइन कन्व्हेन्शन आपण केलं पण तुम्हाला माहित आहे हे एमपीसी लोक ते कोएफिशिएंट ऑफ पॅसिव प्रेशरचा प्रश्न यांना कॅन्सल केला तर यांना यांच्या डोक्यानुसार उत्तर द्यायचं नो फोर्सेस ऍट बी राहू शकते का नाही 6 आणि 2 राहू शकते का नाही 6 आणि 4 नाही म्हणजे आपलं सॅटिस्फाईड होणार एकच असर जे हे झाले मॅच अरे पण बेटा आता यामधून तेच हे होतं मॅच हे समजलं का बघा म्हणजे खूप लोक जर पार्ट करून जाते ना हे लोक डायरेक्ट प्रश्न स्किप करते लगेच इथे ड्रॉ केलं गेम खतम हे समज चला हा प्रश्न बघून घेऊ मला वाटते तुम्ही हा प्रश्न थोडासा झूम कर बरं थोडासा विजय समजते अरे म्हणजे त्याच्यावर एकच क्लिक कर नाही तर जाऊ दे जसा ठेव तसा काही प्रॉब्लेम नाही
मला वाटते तुम्ही हा प्रश्न ट्राय करायला पाहिजे. नाही नाही तर जाऊ दे, ओ पुराई आता आहे क्लियर जसा जसा असतो. तुम्ही हा प्रश्न ट्राय करा, म्हणजे तुम्ही यामध्ये टाकलाय डी इज अ वेटलेस रिंग, ई इज अ फ्रिक्शनलेस पुली, कॅल्क्युलेट द टेंशन इन द केबल. मला असं वाटतं तुम्ही हा सॉल्व करायला पाहिजे, म्हणजे बघ जर ट्राय करून. नाही तर मी जेव्हा मी आज म्हणजे एक हे टाकला व्हिडिओ सेपरेटली की ते राहते ना शॉर्ट ट्रिक, त्या शॉर्ट ट्रिकच्या नुसार कसं सॉल्व करणार. ठीक आहे, याला तुम्ही ट्राय कर जा, मग समजा की आपण कुठं फेल होत होतो. मला याच याला सॉल्व करून तुम्ही सेंड कर जा. ठीक आहे, मला पाहायचं आहे की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही लॉजिकने लावत तुम्ही तिथं किती फेल होते. ठीक आहे, मला याला सॉल्व करून तुम्ही सेंड करता. समजलं? हा, हे रोटेशनल स्टिफनेस विचारलाय, म्हणजे तो आपला मुवमेंट वाला फिक्स 4 ही आहे, इंच 3 आहे, कुठे आहे 7 ही आहे. हा प्रश्न आहे बेटा यूपीएससी 2017 चा. चला समोर घे. हा, इथं काय लोड घ्यायची नीड नाही आहे जास्त. कसं करणार सर आम्हाला तर नाहीये, त्यांना तर सर हे सांगितलं इंच, पण त्यांना काही बी सांगू दे ना. पहिली तर गोष्ट याला सॉल्व करायची नीड नाही आहे. जर एक फिक्स आणि एक राहिला इंच तर काय राहिलं उत्तर? ई आहे 2 आहे 3 आहे की 4 आहे 3 आहे? उत्तर बेटर हेच आहे. सर मग यांना हे कसं केलं? अरे 3 आहे बाय एल क्यूब, 3 आहे बाय ए क्यूब प्लस 3 आहे बाय बी क्यूब, म्हणजे समजलं पाहिजे. तर लोक बसते आहे सॉल्व करत समोर. हा बेटा तेच बघा, यूपीएससी 2010 चा त्यांना प्रश्न 2017 मध्ये कॉपी मारला होता. फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स अँड इट ट्रान्सपोज इज इक्वल बेटा हो रे, हे सेम राहते. ठीक आहे, कारण के 120 के 22 सेम आहे ना, सॉरी के 120 के 21 सेम आहे, त्यामुळे त्याचा ट्रान्सपोज सेम असेल. जेव्हा मॅथ्स घेणार 100 तास प्लस त्या समजणार. एलिमेंट्स ऑफ मेन डायगोनल ऑफ स्टिफनेस मॅट्रिक्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. यस, दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह. पण पाळा ना रे, तुम्ही ज्या डायरेक्शन रोटेशन देता जर तुम्हाला त्या डायरेक्शन मुवमेंट पाहिजे ते पॉझिटिव्ह देणार आहे. अनस्टेबल स्ट्रक्चर लागली काही ना, जेव्हा तुम्ही या जागी सांगत आहे ना ऑलवेज पॉझिटिव्ह, तर याचा काही रोलच नाही. 1 2 3 आर राईट असते ते समोर. वाव, आता हा बेटा प्रश्न आहे. ठीक आहे, या जागी माहित आहे काय आहे हे बघा. हा समजा आपला स्पॅन आहे एल. ठीक आहे, जर समजा या जागी असा चोट लागलाय पी, तर या जागेकडे जे असते ना डिफ्लेक्शन ते असते तुम्हाला पार्ट असन 5/48 पीएल क्यूब बाय ई आय हे राहते. आता सर तुम्ही हे कोणी शिकवत आहे सॉन्गचा पार्ट आहे रे. मी तर तुम्हाला हे शब्द सांगू की हे कसं आहे आले, पण आता सध्या आपल्याजवळ त्याचा स्कोप नाही सांगायचा. सर मग काय विचारलाय? F12 होणारी चूक, इथं टोटल लेंथ किती आहे L, आणि या जागी टोटल लेंथ किती आहे 2L आहे बेटा. या जागी काय आहे टोटल लेंथ 2L, 5/48 इंटू 2 क्यूब 8 6 5/6 सर 5/6 नाही दिलाय बेटा, 1/6/5 काय ते 1/1.2 हे उत्तर आहे. ठीक आहे, चूक या जागी फक्त होते ते आपण लेंथ घेतली. हे सॉन्गचा पार्ट पण मी तरी याला या या जागी ठेवलं. एमपीसीच्या लाईनने तुमचे सगळे प्रश्न लाईनने सॉल्व होईल, काही टेन्शन घ्यायची नीड नाही. हे बघा आयईएस 2000 चा प्रश्न आहे हा. त्यांना हा मागच्या वर्षी बेटा कॉपी मारला, तुम्ही मे बी हे पाहू शकणार की नाही मला माहित नाही, जमलं तर मी तुमच्यासोबत हे शेअर करेन. सेमच प्रश्न डेव्हलप, काही चेंज नाही मारला त्यांनी. हे बघा 3 1 1 1 हे 0 0 म्हणजे हे मी सांगायला नाही पाहिजे, पण जे पेपर सेट असते ना म्हणजे करत एमपीसीचे
खूप जास्त लॉजिक लावून ते सॉल्व नाही करत. तुम्हाला ते काउन माहिती हे वाटत टफ. 2019 चा पेपर 1 आणि पेपर 2 खूप जास्त टफ नव्हताच, सोपा होता. गॅप कुठे पडली माहिती आहे? तुमच्या स्टडीचा स्कोपच एकदम लिमिटेड आहे आणि त्या लिमिटेड मधून जर येईल तर ठीक आहे, नाही इन द राहिला 10 जागून जर 10 सब्जेक्ट शिकणार तर मग ती समजणार नाही. एका फ्लो मध्ये ट्रीट लावून सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. मी तर म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे जवळपास सगळेच प्रश्न क्लास मध्ये स्लाइड वर दोन दोन दिवस मी त्यांच्याकडून सॉल्व करतो. का? कारण याच्या बाहेर काहीच नाही. लास्ट इयर आमच्या बॅच मधून टॉसिंग म्हणजे जवळपास सगळेच प्रश्न त्यांना एकदम राईट सॉल्व केले. माहित आहे तुम्हाला हा प्रश्न आला होता, हा एक असा वाला, याला जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंदाच्या वरती जातो, पण ते ट्रिक माहिती पाहिजे फक्त. मी तुम्हाला सांगणार समोर की टॉप प्रश्न सॉल्व कसे करणार, ठीक आहे? चला घे समोर. हा मजा आ गया. काय करणार आहे? के 2 टू 5 करणार आहे. डोकं लावायचं आहे, काही स्टिफनेस आहे, थोडं शांत ठेवून पाहायचं की चला के 2 टू काय नाच फॉर द बीम शोन बिलो द स्टिफनेस कोएफिशिएंट के 2 टू कॅन बी. मी सांगायला पाहिजे तुम्हाला इथं डोकं लावतात एक पीएल क्यू बाय 3 पीआय वाला फ्लेक्सिबिलिटी नाही विचारलाय. काय विचारलाय? स्टिफनेस. आणि यांना थोडासा शांतपणा केलाय, यांना याद आहे की फिक्स एंड नाही दिलाय. अरे पण मी तुम्हाला सांगतलाय ना, टग ऑफ वॉरच्या वेळेस तुम्हाला फक्त त्या डायरेक्शन मूव होता येते ना समोर ना मागे जाता. लक्षात ठेवायचं मी सांगतलाय, कॉन्स्ट्रेनिंग द ऑल रिमेनिंग एंड. फ्लेक्सिबिलिटी मध्ये तुम्हाला काही फरक नाही पडत, हा गोल जाते कसा गुंतते, पण स्टिफनेस मध्ये तुम्हाला ज्या डायरेक्शन पाहिजे तुम्हाला त्याच डायरेक्शनचा स्टडी करा लागते. म्हणजे के 2 टू 5 करताना तुम्ही याला समोर नाही जाऊ देणार, तुम्ही याला काय ठेवलं करून फिक्स केलं आणि तो फिक्स झाला, ठीक आहे? काय ना डायरेक्ट 2 ADI/LQ हे खूप कमी लोकांना समजते. मी त्यामुळे सांगितलं लॉजिक लावजा, नाही तर ते 3 वाला नका टिक मारजा. टग ऑफ वॉर मध्ये तुम्ही फक्त समोरच जाऊ शकता. समजून घ्या, हे टग ऑफ वॉरची रोप आहे, तुम्ही या रोप मध्ये समोर मागे जाऊ शकता, साइड न जायचे काही चान्सेस नाही आहे. टग ऑफ वॉर म्हणजे काय होतं सांगतो, स्टिफनेस फॉर अ वर्टिकल डिस्प्लेसमेंट आणि आर्म रेस्टिंग का हे होतं रोटेशन. इथे बघा 2 ADI/LQ बी येते, ठीक आहे? तुमच्या कन्सेप्ट वर ट्रस्ट ठेवत जा. सर या बुक मध्ये ते दिलंय, त्या बुक मध्ये ते दिलंय, हे समोर. हा बघा किती थर्ड क्लास प्रश्न आहे. तुम्ही रीड करू शकता ना, डिराइव्ह द, मी वाचतो, डिराइव्ह द फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फॉर अ प्लेन बीम इन द शोन फिगर 1-2 साठी फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स फाइंड करना है. किती मार्काचा प्रश्न आहे? IAS 2014 15 मार्काचा प्रश्न. आणि काय पाहिजे फक्त? लॉजिक तुम्ही फाइंड करू शकता डायरेक्ट आहे. फ्लेक्सिबिलिटी मॅट्रिक्स काय करू? PL क्यूब बाय 3 लिए, PL स्क्वेअर बाय 2 ये जी असन, ML स्क्वेअर बाय 2 ये, ML बाय ई ये, P ला 1, M ला 1, M ला 1, P ला 1. 15 पैकी 15 मार्क आहे डायरेक्ट. बेटा कोणतीच एग्जाम टफ राहत नाही, फक्त तो तुमचा माइंडसेट राहते. यामध्ये काहीच नाही आहे आणि सेम डायरेक्शन आहे, ठीक आहे? मी लागला तर मेन्स चे पण प्रश्न आहे बेटा घेत, ठीक आहे? बेटा मला फ्रेम या वेळी घ्यायचा आहे, ठीक आहे? घे समोर बघा. हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करू, हा माझा फेवरेट प्रश्न. मी ज्या वर्षी एक्झाम आहे दिली UPSC 2018-16 मार्क, त्यांना फक्त होतं म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहा, बाकी त्यांची काहीच डिमांड नव्हती, ठीक आहे? आता मी याला एकच बघा, म्हणजे एकदम लहान मुलासारखं सॉल्व शकता करू, ते माझ्याकडून अपेक्षा पण नका करू की मी एकदम लहान मुलासारखं सॉल्व करणार. सोपं आहे.
तुम्ही याला समजा हे केलं असं रोटेट आहे केलं आणि काय काढायचं बघा स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला हे समजत आहे का स्टिफनेस मॅट्रिक्स काढायचा असन तर फक्त तुम्हाला जो डायरेक्शन पाहिजे त्याच्याच मध्ये तुम्हाला मुवमेंट द्यावं लागेल बाकी सगळं काय लागेल फिक्स बाकी जागी काही नाही होणार हे खूप सोपं होऊन जाते काही जास्त लोड नाही स्टिफनेस मॅट्रिक्स के 11 ची काय व्हॅल्यू राहील किती राहील के 11 4 ए बाय एल के 11 4 ए बाय एल के 11 के 12 मी लहान मुलासारखं पुन्हा सांगू नाही शकत ठीक आहे तुम्ही तुमचे लॉजिक डेव्हलप करा के 33 बघा आय थिंक या एक या टाइपचा प्रश्न समोर पण आहे वाटतं थांबा म्हणजे जस्ट असंच ठेवू काही प्रॉब्लेम नाही फक्त मला पाहू दे की या या टाइपचा प्रश्न समोर आहे का तू मदतला एक प्रश्न सोडला का नाही मे बी तो याचा असेल हा आय एस 2006 चा एक प्रश्न ठीक आहे बघा माझ्या फक्त मला बघा तुम्हाला हे काय सांगायचं आहे म्हणजे लॉजिक ठेवा लक्षात हा तुम्हाला 16 मार्कचा सॉल्व करणं मला सांगायचं काय मी माहिती तुम्हाला मगाशी सांगितलंय जर तुम्ही या बारला फक्त स्ट्रेस करताय तर याच्यामध्ये रोटेशन येणार का फक्त स्ट्रेच नाही येणार म्हणजे के 33 ची व्हॅल्यू सांगा फक्त मला काय स्ट्रेचिंगच्या मुळे बघा नाही माहित ना डिफ्लेक्शन इक्वल काय असते पीएल बाय ए असते आणि के म्हणजे काय पी बाय डेल्टा के 33 वेळा काही ए बाय एल एक्झियल स्टिफनेस म्हणते याला के 33 काय ना के 33 वेळा काय ना ए बाय एल हे लॉजिक सांगतो मी याला सॉल्व जगत करू जेव्हा क्लास घेईन तेव्हा पूर्ण सांगून ए बाय एल आता मला सांगा या 3 मध्ये स्ट्रेस केल्यावर 2 आणि 1 मध्ये काही फरक पडते का म्हणजे ज्याच्या सोबत के 33 आहे फक्त तेच काय ए बाय एल आहे आणि बाकी हे 0 0 0 और का पे के 31 के 32 और के बाकी सगळे रे 0 ठीक आहे हे खूप ट्रिक आहे मेन वाली एक्झियल स्टिफनेस मुळे फक्त काही ए बाय एल येणार आहे आपण यावरचा एमसीक्यू टाइपचा प्रश्न सॉल्व करू बघा 33 काही पण राहू शकते 223 तर फक्त के 22 काही ए बाय एल आणि मग जे 2 बाकी ज्यांच्या सोबत 2 आहे ते काही 0 के 11 दिन ते काही ए बाय एल आणि बाकी ज्यांच्या सोबत पण 1 ते काही 0 ठीक आहे वो झालं उसमें ऐसा सवाल घे समोर घे हा थेरी प्रश्न आहे काही नाही बेटा म्हटलंय स्टिफनेस कोएफिशिएंट के आहे हा स्टिफनेस म्हणजे काय असते फोर्स 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 आहे आय झालं खतम समोर हा बेटा हा प्रश्न आपण सॉल्व केलाय यूपीएससी 2000 चा प्रश्न कॉपी मारलाय फक्त चला हाय घे समोर हे फ्रेम का मध्ये प्रश्न बघा इकडे एकदम सोपा प्रश्न आहे ट्रिक माहित पाहिजे सर सॉल्व कसा करू बेटा कोणाचं एक्झियल स्टिफनेस आहे कोणाचं आहे वन्स फक्त वन्स काय मग ए बाय एल आणि बाकी आणि हे काय आहे 0 का हे काय के 12 के 13 के 21 आणि के 31 बाकी कोणताच ऑप्शन सॅटिस्फाईड होत नाही हे खूप सोपं असते समजलं पाहिजे डबल सांगत आहे.